ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी दिलं असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला बोलवल्यानंतर आज 11 वाजल्यापासून त्यांनी त्यांचे जे काही प्रश्न होते त्यांच्या मनामध्ये ज्या काही शंका होत्या त्या शंका माझ्यासमोर उपस्थित केल्या. त्यांचे काही प्रश्न होते माझ्या व्यवसायाच्या संदर्भात, राजकीय संदर्भात किंवा अन्य काही, त्या सर्व प्रश्नांना मी उत्तर दिली होती. कारण मी स्पष्टपणे सांगितलं होतं की ईडी हे एक मोठी संस्था आहे या देशातली. भ्रष्टाचार, काळा पैसा ह्या देशातून बाहेर जाऊ नये किंवा जे भ्रष्टाचार किंवा काळा पैसा जमा करणारी लोक आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी ईडीची स्थापना झाली. आणि त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं देणं मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य समजतो. आणि तशा पद्धतीनं मी आज त्यांना प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिली. त्या उत्तरामध्ये त्यांचं समाधान झालं की नाही याची कल्पना मला नाही, परंतु अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ईडीच्या सर्व अधिकाऱ्यांनी मला प्रश्न विचारले, कुटुंबाबद्दल प्रश्न विचारले, व्यावसायिक प्रश्न विचारले, राजकीय प्रश्न विचारले. आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी सांगितल्यानुसार ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. ईडीचं समाधान झालं का? ईडीच्या अधिकाऱ्यांचं समाधान झालं का? मला परत बोलवलेलं नाही, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की हा टॉप्सचा जर घोटाळा झाला असेल, 175 कोटीचा घोटाळा झाला आहे असं वृत्तपत्रांच्या माध्यमातून मला समजतं, परंतु हा घोटाळा करणारे जे घोटाळेबाज आहे त्या सर्वांना कडक शासन झालं पाहिजे. हे घोटाळा करणारे जर आपल्या देशामध्ये नसेल परदेशामध्ये असेल तर त्यांना तिकडं उचलून आणून जेलमध्ये टाकायला पाहिजे. आणि सर्वसामान्य जनतेचा जो पैसा आहे तो वाया गेला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी तुमची आहे तीच प्रताप सरनाईकची आहे. ह्या घोटाळ्यामध्ये जे जे आरोपी आहेत त्या प्रत्येक आरोपीला अटक झाली पाहिजे ही लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आणि ह्या कामासाठी जे जे काही सहकार्य ईडीच्या अधिकाऱ्याला लागेल ते सगळं सहकार्य करण्याची भूमिका प्रताप सरनाईक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मी घेतोय असं त्यांना स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी मला बोलावलेलं नाही, त्यांनी मला परत बोलावलं नाही, परंतु तरी सुद्धा त्यांना मी स्पष्टपणे सांगितलंय प्रताप सरनाईक व प्रताप सरनाईकच्या कुटुंबियांना ज्या ज्या वेळेस ईडीचे अधिकारी बोलवतील तुम्ही समन्स पाठवायची पण गरज नाही. आम्हाला एक फोन केला किंवा आम्हाला एक मेल केला तरी आम्ही 2 तासामध्ये तुमच्या कार्यालयात हजर राहू अशी भूमिका मी आज घेतलेली.